आपल्याच माध्यमातून कळलं की माझी सुरक्षा काढण्यात आली आहे. कुणाला सुरक्षा द्यायची कुणाला नाही द्यायची हा निर्णय शासनाचा असतो, त्यामुळे तो निर्णय त्यांचा आहे, त्यांनी तो घेतलेला आहे. फक्त महाराष्ट्रातल्या प्रत्येक नागरिकाची सुरक्षेची जबाबदारी देखील शासनाची असते, आणि त्यामुळे एका बाजूला सत्तेतले आमदार हे कधी पिस्तूल काढतायत, कधी चुनचुनके मारुंगे म्हणतात, कधी अजून कोणाला धमक्या देतात, कधी कार्यकर्त्यांना सांगतात तुम्ही बिंदास डोकी फोडा मी टेबल जमीन करतो. त्यामुळे हे सगळं आता कुठेतरी बंद होऊन या नव्या सरकारने आता गव्हर्नन्सकडे लक्ष देण्याची गरज आहे. आज 3 मोठे प्रकल्प हे महाराष्ट्र सोडून गेलेले आहेत, त्यावर कोणी बोलायला तयार नाही. ओला दुष्काळ अजून जाहीर झालेला नाही, त्यावर कोणी बोलायला तयार नाही. त्यामुळे विरोधकांची सिक्युरिटी काढणं, कोणाला धमक्या देणं, वारंवार फोडाफोडी करून स्वतःचा गट वाढवणं, हे आता सगळं थोडंसं बाद झालं. महाराष्ट्राकडे दुर्लक्ष होतंय, त्यामुळे गव्हर्नन्सकडे लक्ष देण्याची गरज आहे. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.